पुण्याच्या गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे. मानाचे सर्व गणपती आता विसर्जन मिरवणुकीच्या त्या ठिकाणी मार्गस्थ होत आहेत. गेले सव्वा महिना ज्या ज्यांचा गणेशोत्सव सुरू होता असा केशरीवाड्याचा मानाचा पाचवा गणपती. टिळक पंचांगाप्रमाणे 19 ते 20 ऑगस्टला या गणपतीची स्थापना झाली, प्राण प्रतिष्ठा स्थापना झाली आणि आज त्याचं विसर्जन होतं आहे. आपल्यासमवेत मंडळाचे कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा आणि टिळकांचे वंशज देखील आहेत आणि कार्यकर्ते देखील आहेत. रोहितदादा टिळक आपल्या समवेत आहेत. त्या गणेशोत्सव विसर्जन म्हणण्याची आपण त्याची चर्चा करणार आहोत. सर, यंदाचं सव्वा महिना गणेशोत्सव झाला, याबद्दल विविध कार्यक्रम घेण्यात आले, आज उत्सवाची सांगता होती काय? निश्चितपणे खूप चांगल्या वातावरणात गणेशोत्सव यंदाच्या वर्षी पार पडलेला आपल्याला दिसतो आहे. खूप उत्साह हा नागरिकांचा आहे आणि मोठ्या प्रमाणात नागरिक या यंदाच्या वर्षी सहभागीसुद्धा झाले आहेत उत्सवात. केसरीवाड्यातसुद्धा पूर्ण 40 दिवस वेगळेवेगळे उपक्रम घेतले, स्पर्धा घेतल्या गेल्या लहानांपासून मोठ्यापर्यंत, आणि सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानं आणि सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात हे केलं गेलं. त्यामुळे आज तो आता उत्सव संपतो आहे, आपण बाप्पाचा विसर्जन मिरवणुकीकरता सगळेजण जमलो आहेत. असंच वातावरणात हे उत्सव कायम साजरे होत राहावे हेच यंदाच्या वर्षी वाटतं. एक टिळकांचे वंशज म्हणून आणि ज्या टिळकांनी रंगारींनी गणेशोत्सव सुरुवात केला, स्वातंत्र्य काळ स्वातंत्र्य देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तरुण घडविले, मात्र आज परिस्थिती वेगळी आहे. या गणेशोत्सवामध्ये महिलांना देखील स्थान मिळेल का? एक वंशज म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून आपण याच्यामध्ये महिलांचा सहभाग मंडळांमध्ये वाढ करणार का? आणि एकूण सगळं कसं बघता? आणि पुण्याची जी विसर्जन मिरवणूक आहे दिवसेंदिवस विलंब होत झालेला आहे, त्याच्यावर अनेक वाद प्रतिवाद होतात, त्याच्याबद्दल एक जबाबदार म्हणून काही सूचक वक्तव्य किंवा काही संदेश द्याल? अगदी तसं नाही आहे, कारण यंदाच्या वर्षी आपण बघितलं किंवा यंदा नाही, गेली काही वर्ष बघतो आहे आपण महिलांचा सहभाग हे फार मोठ्या प्रमाणात राहिलेला आहे आणि फक्त उत्सवात नाही सगळ्या क्षेत्रात राहिलेलं आहे. आपण हे पारंपरिक वादनसुद्धा जेव्हापासून चालू झालं आहे ढोल ताशाचं, मुलं मुली ही खूप मोठ्या प्रमाणात ते गणरायाची सेवा करायला आपलं वादन त्यांच्या चरणी अर्पित करतात आणि अर्पण करतात आणि पूर्ण 1.5-2 महिने त्याची आधी प्रॅक्टिस करतात. त्यामुळे महिलांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात आता सगळ्याच याच्यात व्हायला लागला आहे आणि ती आपली संस्कृतीसुद्धा आहे. यंदाच्या वर्षीसुद्धा तुम्ही बघितलं तर तरुण मुलं मुली ही खूप मोठ्या प्रमाणात या उत्सवात सहभागी झालेले दिसतात आणि मंडळांचंसुद्धा वैशिष्ट्य आता आपण जर का बघितलं गेली काही वर्ष तर फक्त हे 10 दिवसापुरतं मर्यादित न राहून वर्षभर काही ना काहीतरी सामाजिक उपक्रम हे हाती घेतात आणि अनेक मंडळ घेतात आणि त्यात महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. त्यामुळे तरुणांनी असंच उत्सवात सहभागी व्हायला पाहिजे, जास्त प्रमाणात व्हायला पाहिजे, कारण याची आपल्याला गरजसुद्धा आहे. आणि जसं तुम्ही एकत्र येता सगळेजणं मिळून, जे लोकमान्यांनाही अभिप्रेत उत्सव करायचा असेल तर सगळ्यांना एकत्र करा म्हणजे कशा करता, की तेव्हा जनजागृती करणं ब्रिटिशर्सच्या विरुद्ध लढणं हा एक भाग झाला, पण जेव्हा एकत्र येतात तेव्हा सामाजिक बांधिलकी निर्माण होते, एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची भावना निर्माण होते आणि एक सगळेजण एकदा एकत्र आले की देश सुद्धा तेवढाच शक्तिशाली बनतो. निश्चितच, मात्र एक जबाबदार आणि एक तुम्ही त्यांची पुढची पिढी आहात, तर विसर्जन म्हणून लवकर संपवावी आणि वेळेत सगळ्यांना विसर्जन करता यावं, कारण पितृपंधरवडा सुरू होतो तरी तोपर्यंत गणपती विसर्जन होतात, आनंद चतुर्थीला मात्र निघतात. मग याबद्दल काही सांगाल, काही संदेश द्याल? कसं आहे की मंडळ यावाला वाढलेसुद्धा आणि उत्साहसुद्धा वाढलेला आहे. प्रत्येक जणांची इच्छा असते की आपण खूप आनंदात वाजत गाजत गणरायाची मिरवणूक काढावी, त्यामुळे थोडा विलंब किंवा दुसऱ्या दिवशीसुद्धा उशिरापर्यंत ही मिरवणूक चालू राहते. पण मानाच्या गणपतींनी मात्र तर यावेळेला ठरवलं किंवा पहिल्या क्रमांकावर जे जे असतात सगळे मंडळ की वेळेत आणि वेळेत चिकटून गॅप पडते मी, म्हणजे असं नसतं की कोणाला उशीर करायची इच्छा असते, गॅप पडते पथकांमध्ये, तो एक त्यांचा उत्साह असतो, चौकात वाजवण्याचा नागरिक बरोबर असतात आणि ते जेवढी दाद देतात तेवढा वादक 2 महिने ते मेहनत करत असतात, त्यामुळे ते वाजवतात आणि त्यामुळे विलंब लागतो. पण गॅप न ठेवता जर का हळूहळू ते चालू ठेवलं तर यंदाच्या वर्षी वेळेत संपेल, कारण प्रत्येकाचीच इच्छा असते की वाजत गाजत न्यावं. त्यामुळे मानाच्या गणपतींनी लवकर जर का केलं पहिलं तर बाकीच्या मंडळांनासुद्धा गणरायाची मिरवणूक ही आनंदात आणि निर्बंध पडायच्या आत रात्रीचे त्यांना ती घेऊन जाता येऊ शकते. निश्चितच प्रत्येक मंडळांनी वादनाने जर व्यवस्थित वादन केलं आणि वेळेत संपवलं तर प्रत्येकाला ह्या मिरवणुकीचा आनंद घेता येईल असं रोहित टिळक यांनी सांगितलं. कॅमेरामॅन अक्षयसह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे.